बातमी आहे मार्गदर्शन शिबिराची. अवजरी खुर्द तालुका आंबेगाव येथे आज स्त्री शक्ती फाउंडेशन, पोलीस मित्र समन्वय समिती आणि भैरवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अवसरी बुद्रुकच्या सरपंच संगीता शिंदे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी, प्राचार्य पांडुरंग गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी पोलीस मित्र समन्वय समिती अध्यक्ष दिलीप सवणे, आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर, मुख्याध्यापक डीडी जाधव, उद्योजक प्रशांत अभंग, शालेय शिक्षण समितीचे सदस्य कल्याण टेमकर, शरद शिंदे, माजी सरपंच शकुंतला शिंदे, पालकवर्ग, विद्यार्थी मित्र, शिक्षक वृंद, करिअर मार्गदर्शक राहुल हणवंते, हितेश गोयल, सुनील गोयल आदी मान्यवर आणि ग्रामस्थ या शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून आपले ध्येय गाठावे असे मार्गदर्शन आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी केले. यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणाची दिशा मिळत नसल्याने त्यांनी कुठले शिक्षण घ्यावे यासाठी या शिबिराचे आयोजन स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच माजी विद्यार्थिनी विजया कदम शिंदे यांनी केले. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मनोज तळेकर, आंबेगाव प्रतिनिधी सदानंद शेवाळे आणि मिलिंद टेमकर यांनी. पाहूयात. वनिता विठ्ठलराव अभंग ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे याच्यामध्ये संयोजन आणि कारकुट हा या ठिकाणी विषय दिलेला आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी असणारे आजचे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावच्या प्रथम नागरिक संगीताताई शिंदे, याचबरोबर माजी सरपंच शकुंतलाताई शिंदे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे प्राचार्य पांडुरंग गायकवाड सर, तसेच या संस्थेचे संचालक प्रशांत अभंग सर आमचे मित्र, ज्यांनी आम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी बोलवले, ते या कार्यक्रमाचे मुख्य विजय कदम ज्या महाराष्ट्र पोलीस समितीच्या अध्यक्ष आहेत आणि व्यासपीठावर उपस्थित असणारा आता सर्वच मान्य माझ्यासोबत आलेला आमचे निवास संपादक प्रवणजी गावेकर, या ग्रामपंचायतच्या असणारे सर्व ठिकाणचे सदस्य असतील, प्रिन्सिपल, प्राचार्य, आपण सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, सर्वच जण. कार्यक्रम अतिशय चांगला आहे पण सर्वांच्या चेहऱ्यावरती क्वेश्चन मार्क आहे, काय मला माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजची जन्मभूमी आहे जी किल्ले शिवनेर जुन्नर आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराजच्या नावाने जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज की जोरात आवाज नाहीये, आपला आवाज बोलतो आपल्याशी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या राजांच्या जय घोषाने आपल्या अंगावरती काहीतरी करण्याचे शहारे अंगावरती आपले येतात, जो रोमांच येतो, त्या राजांच्या नावाने आपण या कामावर कार्याला सुरुवात करतोय. मित्रांनो, अतिशय चांगला विषय या ठिकाणी दिलेला आहे. तुमचा विषय आहे संयोजन आणि कारकिर्द. आधी माझ्या जे बोलले ते पांडुरंग गायकवाड सर आहे, सर जे बोलून गेले आता मी काय बोलू, आम्हाला प्रश्न पडला, शेवटी मी बोलायला पाहिजे होतं पण सरांना बोलायला लावले. मी सरांची माफी मागतो की सर तुमच्या नंतर मी बोलतोय, थोडस प्रोटोकॉलमध्ये बदल होतोय, पण काय हरकत नाही कारण ज्येष्ठांनी नंतर बोलायचं असतं. पण या ठिकाणी आजचा जो विषय आहे की दहावी नंतर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करावं हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. मी शून्यातून आलेलो आहात, प्रशांत आपण जे माझे मित्र आहेत त्यांची शून्यातून निर्मिती आहे आणि मी आता समोर बोलतोय मुख्य संपादक आपला आवाज वीस मीटरच्या नात्याने, माझी अतिशय शून्यातून निर्मिती आहे. माझा मुलगा औरंगाबाद जिल्हा शेळगाव तालुका, 2002 साली सर मी जुन्नरला आलो, जुन्नर माझा मुलगाव नाहीये. 2002 ते 2006 पर्यंत जुन्नरच्या स्टँडला उडे बोलणारा मी माणूस आज मुख्य संपादक आपल्यासमोर बोलतोय. आज जर का आपण आपला आवाजचा विस्तार पाहिला तर आपला आवाज हा 6 जिल्ह्यांचा आवाज झालेला आहे. आज पुणे, नगर, औरंगाबाद, बीड, जळगाव, जालना या 6 जिल्ह्यांमध्ये आपला आवाज दिसतोय. कालच आपल्या आवाजात 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि आता आपला आवाज 2 कोटी फूटच्या जवळ आहे. तुम्ही नेहमी सकारात्मक असलं पाहिजे. 2 गोष्टी असतात आयुष्यामध्ये, एक सकारात्मक विचार आणि एक नकारात्मक विचार. मी तुम्हाला विचारलं विद्यार्थ्यांना की तुम्हाला नोकरी पूर्ण द्यायला करायची तर जवळपास 50-60% विद्यार्थ्यांच्या हात वरती होते आणि शेतकरी पूर्ण द्यायचं तर 2 विद्यार्थ्यांच्या हात वरती होते.
नोकऱ्यांचं भवितव्य भविष्य काळामध्ये खूप अवघड आहे सर. स्पर्धा खूप आहे, नोकऱ्या कमी आहे. तुम्ही जर राज्याचा विचार केला तर हा महाराष्ट्र 36 जिल्ह्यांचं राज्य आहे. 36 जिल्हा अधिकारी बनवू शकताय, पण या राज्यामध्ये जिल्हा अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणारे अनेक विद्यार्थी आहेत. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे का? त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे स्वप्न पूर्ण होणार नाही तर विचारच करायचा नाही का? तर विचार केलाच पाहिजे. कारण तुम्ही जे शिक्षण घेणार आहात हे शिक्षण तुमच्या आयुष्याची शिबिर असणार आहे, हे शिक्षण तुम्हाला आयुष्यात काहीतरी घडवणार असणार आहे. तर शिक्षण सगळ्या गोष्टी होणार आहेत का? त्या प्रॅक्टिकली काही विचार केला गेला पाहिजे. तुम्ही जे प्रतिनिधी माझे पाहतात मिलिंद केळकर, त्यांचं तुम्हाला मी उदाहरण देईल. शिक्षण किती हे कोणी त्याला प्रतिनिधी नेमलेलं नाहीये, पण त्यांच्यात असणारा प्रामाणिकपणा कोणी त्याला त्या ठिकाणी नेमलेला आहे. आयुष्यामध्ये तुमच्या आधी जे पाहिजे ते प्रामाणिकपणा पाहिजे. आज जर का तुम्ही पाहाल तर छंदा पाहून आम्ही घडतोय ते बाबा शिंदोटे जे पुण्यनगरी दैनिकाचे मालक आहेत. आज काय नाहीये बाबा शिंदोटेंकडे, किती दैनिकांचे बाबा शिंदोटे मालक आहेत. तर मित्रांनो, बाबा शिंदोटेचं शिक्षण किती आहे हे जर तुम्ही विचारलं तर मला वाटतं अगदी 34 बाबा असतील. चौथी असणारा माणूस, 34 असणारा माणूस आज अनेक दैनिकांचा मालक आहे. हे का घडलं? कारण त्यांनी केलेला त्यांच्या आयुष्याचा संघर्ष, त्यांच्या असणारा प्रामाणिकपणा, त्यांच्या असणारे चिकाटी. कोणाला करायचे? रावसाहेब, भाऊसाहेब, कलेक्टर, प्रांत, कोणाकोणाला व्हायचे? डॉक्टर, इंजिनियर, कोणाकोणाला नोकरी करायची आहे? हात उठतो करा. असं हळूहळू हात बोलत आहे वरती, असे हात बोलायचे सरळ वरती. शेतकरी किती जणांना व्हायचे? शेतकरी तुमच्यापर्यंत आम्ही आलं पाहिजे की हे विद्यार्थी घडले आणि तुम्हाला पण विचार लोक घडत आहे. मी आधी काही न बोलता आजच्या या उपक्रमाला, आजच्या या कार्याला माझा आपला आवाज मी घटक सरकारच्या वतीने, माझ्यासोबत आलेले मी संपर्क करून गाडेकर, माझे पुत्री सर्वांना शेवळ, प्रतिनिधी मिलिंद टेमकर, मनोज फाळेकर या सर्वांच्या ऑफिस वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने तुम्हा सर्वांना तुमच्या भावी वाटण्यासाठी, भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमच्या कुटुंबात सन्मान केला, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. चलून पुष्कळ सगळी ग्रामीण भागातली मुलं आहेत. मला ग्रामीण भागातल्या समस्या सगळ्या मला माहित आहे. तुम्ही घरी गेल्यावर कदाचित तुम्ही कुणाला तरी जनावराला चारा आणायला सांगत असतील, कुणाला तरी गवत कापायला सांगत असतील, कुणाला तरी गायीची धार बाहेर काढत असाल की नाही माहिती, पण काही लोकांना काढावं लागत असतील. मी एकेकाळचा तसाच विद्यार्थी, म्हणजे गायीचं म्हशीचं दूध काढून औषधीला तेव्हा डेअरी असायची, औषधी डेअरीला दूध घालायचं आणि मग कॉलेजला जायचं, असा केलेला मी विद्यार्थी आहे. पण म्हटल्यावर जी अडचणीतली माणसं असतात ती धडपडीतून येतात, ती माणसं मोठी होत असतात बरं का. पण हे करत असताना आपली दृष्टी जी आहे ती चौफेर असली पाहिजे. आमच्या काळात प्रतिकूल होतं, पण प्रतिकूल होतं याचं भांडवल आम्ही कधी केलं नाही. त्याच्यामुळे ऊर्जा मिळाली, त्याच्यामुळे बळ मिळालं, त्याच्यामुळे धडपडण्याची ताकद आम्हाला मिळाली. म्हणजे आमच्या काळात काही नव्हतं, म्हणजे वर्तमानपत्र हा प्रकार तर बघायला मिळायचा नाही, टीव्ही हा प्रकार अगदी नंतर नंतर कधीतरी आला. मग हे तुमचं मोबाईल वगैरे हे आता अलीकडे आलेले सगळं हे आहे. म्हणजे आम्हाला जर हॉस्टेलमधून आई वडिलांना जर निरोप द्यायचा असेल, पत्र पाठवायचं 15 पैशाचं, ते पत्र त्यांना मिळालं ते मिळालं, महिन्यानं ते त्यांना मिळायचं. आणि जर आई वडिलांनी पत्र लिहिण्याचं धाडस केलं किंवा लिहिलं, 2 महिने मी कसं आहे ते कसे ही खुशाने आम्हाला कळायची. म्हणजे जेव्हा तुम्ही आपा आपा आठवतो की जेव्हा तू तुमच्या वयामध्ये होतो, 9वी 10वीला होतो, नेमकं शिकायचं म्हणजे काय करायचं हे मला कधी कळलं नाही. फक्त शिकायचं एवढंच मला माहिती होतं आणि म्हणून मग त्याच्यापेक्षा 10वी मी पास झालो. आणि 10वी पास झाल्यानंतर कॉलेजला 11वीला जायचं. मग 11वीला जायचं म्हणजे कोणत्या साईडला जायचं त्या काळात आम्हाला काहीच कळत नसायचं. मी मगाशी साहेबांना सांगितलं की तेव्हा फक्त आमच्याकडे 2 साईड होत्या, एक होती कॉमर्स आणि एक होती आर्ट्स. मग असं मला असं वाटलं की त्यावेळेला आमच्याकडे कॉमर्सला फार मुलं जायची. असं वाटलं की सुरुवातीला कॉलेजमध्ये गेले की कॉमर्सला जातात, मग आम्ही कॉमर्सला गेलो व्यवस्थित. 11वी 12वी झालं आणि काही मुलं आर्ट्सला आली. मला असं वाटलं की 11वी 12वी झाल्यानंतर आर्ट्सला यायचं असतं. म्हणजे घरी आणि बाहेर कोणी मार्गदर्शन करणारं आम्हाला नव्हतं. आणि मग नंतर 12वी झाल्यानंतर FY झाल्यानंतर BA झाल्यानंतर परत मी MA केलं, नंतर BEd केलं पुण्यासारख्या ठिकाणी, PhD केलं
पण मित्रांनो तेव्हा मला वाटलं होतं की या कभी पार नहीं हो सकती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं हो सकती। जय हिंद। भारत पाणी इयरली पॅकेज किती आहे माहिती आहे तुम्हाला? 4 करोड। 4 करोड त्यांचं पॅकेज आहे आणि एलआयसीचा जो चेअरमॅन आहे मिस्टर महारत्रा त्यांचं पॅकेज आहे 87 लाख। तर ह्याच्यामध्ये जसं मगाशी सरांनी सांगितलं करिअर कुठलाही निवडा पण जे हार्ड वर्क आहे परिश्रम आहे ते त्या व्यक्तीवर अवलंबून आहे तो किती परिश्रम करणार। जर त्या व्यक्तीने मन लावून परिश्रम केलं तर कुठलीही फील्ड अशी नाही ज्याच्यामध्ये तुम्ही टॉपला जाऊ शकत नाही। त्याच्यानंतर आपण कॉमर्स मध्ये त्याच्यात मी तुम्हाला एक माहिती देतो हे जे सध्या जास्त फॉर्म मध्ये आहे म्हणजे जास्त लोक करतायत ते आहे ऍक्ट्युरियल सायन्स। ऍक्ट्युरियल सायन्स म्हणजे ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स याचा प्रयत्न म्हणजे ह्याचा उपयोग करून आपण एक रिस्क मॅनेजमेंट करतो आणि ही हे जे विद्यार्थी आहेत हे फायनान्स कंपनीमध्ये इन्शुरन्स कंपनीमध्ये आणि बँकिंग कंपनीमध्ये ह्याचा खूप मोठा त्यांना लाभ होतो। आता हे रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? आता जसं फॉर एक्झाम्पल मला लोन घ्यायचंय मी बँकेकडे जातो तर बँक मला लगेच लोन देते मग ती सिक्युरिटी काय मागते तर बाबा माझं घर आहे। मग बँकवाला काय करणार तो त्याच्या ऑफिसरला पाठवणार आणि हे बघणार की माझं जे मी तारण देतोय त्याला 50 लाखाचं मी लोन मागतोय त्याच्या समोर माझ्या प्रॉपर्टीची किंमत त्याच्या रिपोर्टवर मग बँक ठरवते की मला लोन किती मिळायचं मी लोन किती घेणार। त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट। इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे जे काही मोठे प्रोग्राम्स होतात आता हा जो प्रोग्राम केला हा आपल्या सरांनी केला एअर होस्टेस फ्लाईट स्टीवर्ड कुणाला बनायचं असेल तर त्याचे डिप्लोमा कोर्सेस आहेत। सोशल वर्क सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला तुमच्याच गावात आहे म्हणजे कदम मॅडम त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन करून स्वतःला झोकून दिलंय सोशल वर्कमध्ये। सोशल वर्क करणारे बाकी इतर पण उदाहरणं आहेत पण खरं सोशल वर्क जे ते करतायत त्यांना खरंच आपण सलाम करू शकतो असं ते तुम्ही बॅचलर ऑफ सोशल वर्क ही एक पूर्ण डिग्री पण तुम्ही घेऊ शकता। आज आमच्या श्री भैरवनाथ विद्यालय माध्यमिक तांत्रिक किमान कौशल्य उत्सव गुणेता विठ्ठलराव अभंग ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयामध्ये प्रेस शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सव वर्षाच्या निमित्ताने श्री शक्ती फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून माननीय श्री विजयताई कदम मॅडम यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र पुरी समन्वय समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून त्यांनी आमच्या विद्यालयामध्ये इयत्ता 10वीनंतर काय या अनुषंगाने करिअर गाईडन्सच्या संदर्भामध्ये मार्गदर्शनपर एक कार्यशाळा आयोजित केली होती। या कार्यशाळेमध्ये त्यांच्याच प्रेरणेतून जे प्रमुख असे वक्ते होते त्या वक्त्यांनी आमच्या विद्यालयामध्ये येऊन या ठिकाणी उत्तम अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे। निश्चितपणे भावी काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या अडचणीतून मार्ग कसे काढावेत आणि कोणता मार्ग निश्चितपणे आपल्याला निवडावा की जेणेकरून आपलं करिअर त्या ठिकाणी आपल्याला घडवता येईल या उद्देशाने चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी येऊन त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। सौ कदम मॅडम या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहे आणि आपण या विद्यालयातून शिकलो या विद्यालयातून घडलो आणि म्हणून माझ्याच विद्यालयातील काही या विद्यार्थ्यांना माझ्या माध्यमातून काहीतरी मिळावं आणि त्यांचं भावी आयुष्य करिअर चांगल्या पद्धतीने घडावं अशा उद्देशाने हा उपक्रम त्यांनी या 67वी महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्ताने आमच्या विद्यालयामध्ये घडून आणलेला आहे। खरोखरच या श्री फाउंडेशनचं आमच्या विद्यालयाच्या वतीने कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचं खास खास आभार धन्यवाद। आज आपण श्री भैरवनाथ विद्यालयामध्ये जो प्युअर करिअर गाईडच्या संदर्भात जो कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रमाचा खरोखर उद्देश असा होता की या शाळेची मी माजी विद्यार्थिनी आहे आणि आज जेव्हा करिअर मार्गदर्शन किंवा 10वीनंतर काय ह्या खरोखर समस्या ग्रामीण भागामध्ये मुलांना खूप येत असतात आणि हे भेडसावत असतात की वेळेचं मार्गदर्शन योग्य वयामध्ये काय मार्गदर्शन ह्या गोष्टींची खूप आवश्यकता असते। ह्या गोष्टीबद्दल मला नक्कीच हे होतं की आपण ही गोष्ट जर आपल्या शाळेमध्ये पहिल्यांदा जर सुरुवात केली तर खूप चांगलं होईल
विद्यार्थ्यांसाठी भविष्य घडण्यासाठी त्यांचं हे खूप हितकारक ठरेल ह्या हेतूने मी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि आज कार्यक्रम पार पाडत असतानाच मला मुख्याध्यापक आणि इतर जे शिक्षक वर्ग आहे यांच्यामार्फत ही गोष्ट समजली का हा कार्यक्रम आपण प्रथमच करिअर गाईडचा आहे इथे आयोजित केलेला आहे. याच्या अगोदर कधीही करिअर गाईडबद्दल इथे मार्गदर्शन झालेलं नव्हतं. आणि आज खरोखर मला आनंद होत आहे की आमच्या माध्यमातून आमची टीम मुंबईवरून इथे आली. सरांनी तिथे आम्हाला इथे येण्याची संधी दिली आणि हा कार्यक्रम पार पाडण्याबद्दल इथे संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि मी माझी पूर्ण टीम सुनील गोहिल, नितेश गोहिल आणि राहुल हनुमंते यासोबत आम्ही इथे आवासी गावामध्ये प्रिन्सिपल डी डी जाधव आणि विजय कदम मॅडम यांनी आम्हाला जी अनुमती दिली इथे करिअर गायडन्स घेण्याची त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ॲक्च्युली ही जी सेवा आहे ही नॉर्मली शहरातल्या मुलांना मिळते पण ती विजय मॅडम आणि सरांची जी तळमळ होती की बाबा आमच्या मुलांनासुद्धा करिअर गायडन्स आणि काउन्सिलिंग मिळावं त्यासाठी त्यांनी आम्हाला खूप विनंती केली आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन आम्ही इथे आलो. आणि त्यांनी आम्हाला एवढ्या ज्या चांगल्या प्रकारे इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की खरोखरच जे करिअर गायडन्स आहे आणि जे काउन्सिलिंग आहे हे आपल्या खेडोपाडी ह्या गावांमध्ये त्याची जास्तीत जास्त गरज आहे आणि जास्तीत जास्त मुलांना त्याचा लाभ हवा आणि त्यांनी त्यांचं करिअर सक्सेसफुल कसं करावं ह्यासंबंधी आम्हाला जी काय वेळेमध्ये आम्हाला त्यांना माहिती देता आली त्यासंबंधी आम्ही सरांचे आणि मॅडमचे पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू. फाउंडेशनच्या वतीने आज श्री भरनाथ विद्यालय विद्यालयामध्ये जो काही करिअर मार्गदर्शन मेळावा झाला या मेळावा सौ विजयताई शिंदे, विजयताई कदम आणि त्यांचे सर्व सहकारी मुंबईहून आले. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मोफत असे सल्ले दिले नक्की दहावीनंतर काय या विषयावरती मार्गदर्शन केलं याचा आमच्या शाळेतील विद्यार्थी नक्कीच फायदा घेतील अशी त्यांनाही ग्वाही देतो. धन्यवाद. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.